हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सर्व? मी अश्विन जोधम तुमचं सर्वांचं स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सुकू अँड आशू. सो तुम्हाला माझे कपडे बघून तरी समजलं असेल आज आपला टॉपिक काय आहे. सो येस, आज आपण दहीहंडीचा व्लॉग बनवतो. एक मी विचार केला की मी ॲक्च्युली 4-5 वर्ष जातो मी दहीहंडीला. सो विचार केला की ह्यावर्षी जर आपण व्लॉग करते तर व्लॉगमध्ये सर्वांना दाखवा की ॲक्च्युली कसं असं दहीहंडी आणि सगळे कसे फिरतात, कशी मजा करतात. सो मी विचार केला की आज तुम्हाला पण हे सर्व दाखवूया. आणि माझ्यासोबत आज यश पण येतोय. यश फर्स्ट टाईम हंडीमध्ये येतोय, तर याआधी कधीच हंडी वगैरे गेला नाही. सो आता मी त्याच्या घरी आलोय, त्याला घ्यायला आलोय, आम्ही सगळे रेडी झालोय. सो यश स्कूटीने येतोय, यश आणि मी बाईकने आहे. इथून आपण आता सगळे फ्रेंड्स भेटायचे आहे. खाली माझे फ्रेंड्स आले आहेत, ते लोक मीरा रोडलाच राहतात, तर त्यांना भेटून आपण भाईंदर पूर्वला जायचं आहे शिर्डीनगरमध्ये. आणि जिथे आपला पथक रेडी आहे, जय साई, सगळे लोक वेट करत आहेत, म्हणजे ऑलमोस्ट आले आहेत सगळे. आणि आपण पण आता जाऊन त्यांच्यात जॉईन व्हायचं आहे. आणि मग तिथून आपला जर्नी चालू करायची की कुठे कुठे जायचं, कुठे पथक लावायचे, थर लावायचे, ते सर्व डिसाईड ऑलरेडी झालेलं आहे ॲक्च्युली. बट सर्व जाऊन आता निघू, ऑलमोस्ट लेट पण झालंय सर्वांना. सो आता निघायचंच आहे, चलो खाली भेटूया. मग आता दादा येतोय खाली गाडी घेऊन, आता आम्ही जाणार आहे थंडीच्या इकडे. तो जस्ट निघालोय, शुभम आला इकडे, शुभमला भेटायचंय. आणि अजून दोघं स्वप्नील आहे आणि सोम्य आहे, तर ते तिघे तिकडे वेट करतात, तर त्यांना भेटूया आणि मग डायरेक्ट शिर्डीनगर. चलो सो जस्ट आम्ही आता शुभमला घ्यायला आलेलो, ते लोक तिथे उभे आहेत, ते बघ केस वगैरे सेट करत होते, जस्ट निघालेत क्वीन्स पार्कच्या इथे. और भाई जयसाई, फुल आज फुल मचाएंगे का? एकदम पावडर वगैरे लगा के बाल खड़े किए. स्पेशल 80 वाला पावडर मारा हम लोग, 40 वाले भाई, स्प्रे वाले. तो जस्ट आता आपल्याला कुठे इथे जाईल, शिर्डीनगरला जाऊया आणि मग तिथून आपला पथक निघेल. सो निघूया ना, चलो चाललंय. गोविंदाला साईंचे नाव, जयसाई पथक सगळ्यांचा अभिमान. मावळा माऊली रेंज साई शक्ती, एक वीराचे पॉइंट सेली यांची सिद्धी. फोडण्यात हुशार जयसाईचे नाव, काही शहरामध्ये जयसाईचे नाव रे. जस्ट शिर्डीनगरच्या मंदिर मध्ये आले. दर्शन घ्यायला साईबाबांचे आणि मग इथून डायरेक्ट निघायचे. बेस बोललो, बेस रेडी राहा. 4 बोललो, 4 जे आहेत तुम्ही रेडी राहा, 3 माहिती आहेत ना, ठीक आहे. आणि बाईक जाताना पुढे पुढे रायडर रायडिंग गिरी पाहिजेच ना, पाठी राहायचं सगळे, बाईक आरामात चालवा.
गोविंदाला साईंचे नाव, जय साई पथक सगळ्यांचा अभिमान, मावळा माऊली रेंजर साई शक्ती, एकवी राजे बॉयज सेलियन श्री सिद्धी, फोडण्यात हुशार जय साईचे नाव, नैनिताली शहरामध्ये जय साईचे नाव रे, जय साई 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 ते आमचं तिथे लावायची आहे, सो सर लावायचे तिथे, सगळे बाईक लावत आहेत आणि बाईक लावलं की आपण डायरेक्ट तिथे जाऊया, थर लावून निघूया. जस सगळे आले तिथे. एमसी स्टाईल फॅन आहे. अर्धे त्या साईडला गाड्या लावत आहेत. गाड्या लावून झाल्या की जिथे जायचंय तिथे थर लावायचे, सलामी देऊन निघायचे आपल्याला. अशोक वन दही सर. जस्ट आम्ही आता कुठे डेल्टा टॉवर जवळ आहोत ना. डेल्टा टॉवर जवळ थांबलोय. आता इथून मीरा रोड मध्ये आतमध्ये घ्यायचे आणि मग सर्व मीरा रोडच्या अंड्या सलामी वगैरे द्यायचे. कसं वाटलं मुंबई? यो पॉवर, फुल पॉवर. मीरा भाईंदरच्या बाहेर आम्ही कधी बघितलं नव्हतं आणि कधी 400-500 पेट्रोल टाकलाच नव्हता गाडी. हो आता इथून मीरा रोड मध्ये एंटर करायचंय. सगळे काळे वगैरे झाले ऊन वगैरे लागून. मीरा रोडमध्ये आता एंटर करू आणि मीरा रोडच्याच सर्व अंड्या बघायच्यात, कारण मुंबईला ऑलमोस्ट 80 पथकांची वेटिंग आहे. म्हणजे आमच्या आधी 80 जणं लावणार आहेत तर, सो एवढी वेटिंग करून काय अर्थच नाही. एका जागेवर वेटिंग करून मग विचार केला की मीरा भाईंदरमध्येच आपण काय ते अंड्या वगैरे बघूया आता. म्हणून आता डेल्टा टॉवरजवळ आम्ही थांबलो आहे आणि सगळ्यांचा वेट करतो आहे. त्या साईडला पथकवाले थांबलेत, सो तिकडे जाऊया आता आणि मग मीरा रोडच्या जर हंडे असतील त्या पण शूट करायचे आहेत. सो चलो. सो जस्ट आता आम्ही आलो आहे इकडे भाईंदर खाडीला. ॲक्च्युली खूप थकले सगळे. आम्ही डेल्टापासून आत टाकली प्रताप फाउंडेशनला. प्रताप फाउंडेशनला आम्ही थर लावले, 7 थराची सलामी वगैरे दिली आणि तिथे येणार महाराष्ट्राचे CM आपले एकनाथ शिंदे. सो त्याच्यामुळे आमच्या सर्व गाड्या वगैरे अटकल्या. ऑलमोस्ट 1 तास आमचा वेस्ट झाला तिकडे आणि मग आता काय करणार तर मग जेवायला लेट झाल्यामुळे आपण जेवायला आलो ना. जेवायला आले तर आता या साईडला ट्रक वगैरे थांबला आहे, जेवायची पूर्ण तयारी चालू आहे. तोपर्यंत सगळ्यांना एवढी भूक लागली आहे ना, ॲक्च्युली 5 वाजत आलेत, सर्वांना भूक लागली आहे. तर आता सगळ्यांनी पाणीपुरीवर ताव मारला आहे. अजून बाकी आहे. स्टार्टिंग आहे. सगळे खात आहेत मस्त. यश आहे, साई आहे, प्रशांत, सौम्या. अरे कुछ तो हाय भी तो करो, इतना बिझी हो गए सब लोग. अरे मेरे लिए क्या है फिर? तो आता हे खाऊया आणि मग जेवायला जाऊया. सगळ्यांना जबरदस्त भूक लागली आहे ना. सो आता खाडीच्या इथे बसलो आम्ही. आजा सोम्या खाडीच्या याच्यात बसलो आहे गार्डनमध्ये आणि जेवण येत आहे. पावभाजी आहे ना? पावभाजी. हां, तर पाव आणायला गेलेत. आता खरी मेहनत चालू होणार आहे आमची मीरा भाईंदरमध्ये. बाहेर एवढी नाही झाली पण मीरा भाईंदरमध्ये खरी मेहनत आहे. सर्वांना खूप कंट्रोल करायचं आहे. मला जमलंच तर मी तुम्हाला एकदा थर लावतानाही दाखवेन की कसं असतो काय, आतली सिच्युएशन कशी असते. तुम्ही बाहेरून बघता तर एकदा मी आतून कसे असतं काय, जेव्हा थर लागतात तेव्हा खालच्यांची कशी अवस्था होते. हां, बँड वाजते ते सर्व दाखवू आम्ही. ट्राय करेन मी तुम्हाला दाखवायचं, कारण पॉसिबल नसतो. कारण सगळे एवढे थर लागले असतात, सगळे एकमेकाला पकडून वगैरे असतात, तर शूट करणं म्हणजे खूप मुश्किलचं आहे काम. बट ट्राय करूया. जस्ट इथे आले पद्मावती हॉस्पिटल जवळ, भाईंदर स्टेशन जवळ. आता इथे हंडी लावतोय आम्ही.
विभाग व्यापारी मित्र मंडल आप सभी को बिरला पक्ष का हार्दिक अभिनंदन करता है, हार्दिक स्वागत करता है। बोल बजरंग, बोल बजरंग। दोन तीन जागे हंडी लावले, पूर्ण पाठीची वाट लागलेली आहे अशा तऱ्हेने, आणि भाईंदरला लावलेलं ना तर खूप हे गर्दी होती, तर काय ब्लॉग वगैरे करायला भेटला नाही, फुल गर्दी होती आणि ट्रॅफिक पोलीसवाले सगळ्यांना पळवत होते, त्यामुळे काय करायला नाही भेटलं। बट आता इथे मेडतीयाला आलो आहे आम्ही, मेडतीयाला आलो आहे आणि ही अंडी आपल्याला त्यांनी दिलेली आहे फोडायला, मेडतीया दीपक हॉस्पिटल जवळ मीरा रोड। मग क्या हालत है? डूस डूस। अबे तेरी क्या हालत है? रियली टायर्ड, नीड टू स्लीप। तुझं काय? तुझं काय? सिटी मध्ये दमला? सरसा खूप दमलो माझा। यश तुझं काय? दमलोय, पूरी पार्टीची बँड लागली पूरी। तू कोणाला घेतलं रे? कोणाला दिली? सिटी दिली मी, सिटी दिली। सोम्या इधर आ भाई, तेरा क्या है? तेरा क्या हालत है? तेरा हालत खराब है। साई तुझी
डाउन आहे, डाउन फुल खाल्लास. सगळे थरवाले आपले उभे आहेत. बाबू द बेस्ट, हार्दिक द बेस्ट, पिंटू द बेस्ट, सौरभ द बेस्ट. तुमची स्टाईल. आपण आज सोडा पिताना सोडा पियायला जाऊया परत. सगळ्या गोविंद पत्रकार आमच्याकडनं शुभेच्छा. Okay sir, silence please. Om Sai, Om Sai, Om Sai, Om Sai. आणि सात थराची जय्यत साई मित्र मंडळातर्फे आमच्या इथं सर्व उपस्थित झालेले मंडळ नव्हे, शांतता ठेवा. हे नम्र विनंत आहे तुमच्याकडून, शांतता ठेवा. दोन मिनिटं मंडळाला विनंती आहे, कोणत्याही प्रकारची इजा न होता कार्य पूर्ण करायचं. शांत जगाने गोळ असतील. श्री महेंद्र तिवारी यांना मी विनंती करतो, त्यांनी स्टेजवरती यायचं. महेंद्र तिवारी तिथे ट्रॅफिकला अडथळा होता. बाईक आज जा हॅलो हॅलो थोडा पाठवा पाठवा थोडं पाठवा. Yeah.
शक्य आहे. सगळ्यांनी शांत करा. सध्या शुभम बांगेच्या बिल्डिंग मध्ये आलोय. त्याच्या बिल्डिंग मध्ये पण एक खंडी आहे आपल्यासाठी दिवाळी. आपण आत्ताच दही दीपकची अंडी फोडली, दीपक हॉस्पिटलची अंडी फोडली आपण, आणि आता शुभम बांगेच्या बिल्डिंग मध्ये आलोय. ही अंडी आहे आपल्यासाठी. चलो फोडते और एक खंडी. बांगेच्या बिल्डिंग मधून निघालोय आणि दिस इज द वाइंड अप ऑफ 2022 दही हंडी अँड दिस इज सपना. हाय. सपना फिरायला आले. आणि मी आज एक पण हंडी बघितली नाहीये, मी जस्ट मिस केला. आज मला खूप मरून लेट झाली आहे स्वप्ना. आता जाऊया एरियामध्ये. शिर्डी नगरमध्ये जायचं आहे. चला जस्ट पोचलो आहे एरियामध्ये. त्या एरियामध्ये जायचं आहे आणि वाईंड अप करायचं आहे. 2022 वर्ष अंडीचं आपलं. चलो दोन हजार बावीस दहीहंडीची सांगता. चला एक लास्ट फोटो. धन्यवाद.